जबाबदार आहे. मर तू उलट तिकडं, पण बापाची मान काळा खाली होऊन देत. हे आणि त्या कार्ट्यानी तसंच करायचं. ते शेंबडे पुरी जनाला लागायचं बंगार बंगार पोरती. तिला अकलीचा पत्ता नाही. तिच्या पायी तीन पोरांनी भाषा घेईल आणि चौथं बी लागलं तिला घ्यायला नाही मिळालं. मग तिनंही म्हणली की यांना लगेच सांगायचं बस ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. ए मग याने लगेच बापाला दम द्यायचा. मी तिच्याशी लगीन करीन. कोणी? पोरानी. कोणाला दम द्यायचा? बापाला. आता त्या बापानं पेट्रोल टाकायचं का मोबाईलचं बिल भरायचं का याचं लफडं निस्तारायचं. आणि त्या पोरीनं लगेच म्हणायचं तो नाही ना, माझं जगणं नाही. मग या बाप म्हणणार जमणार नाही. मग यानं लगेच बापाला दम द्यायचा. काय माहिती का, थोडं औषध घ्यायचं सोडायचं वाटाला. बाप घाबराव म्हणून तो बाप आहे ना गाठ पे म्हणला मर यायला म्हणलं. आणि मग त्याला शेजारच्या निघालं डॉक्टर का पेलंय म्हणून. आता ते पेलंय का त्यानं फक्त चोळलंय. डॉक्टरनं दोन चार निबार ठेवून दिले त्याच्या जागेवर आला होतो. म्हणला डॉक्टर मी फक्त चोळलंय पेलोच नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे आलेले पेशंट धुवाच लागत. तू आता पालथा होय. तो म्हणणं मी पेलो पालथा होय केला पालथा. इकडून नळी घातली इकडून बाहेर काढली. अहो ते नुसतं बोंबलायचं मी पेलो. गपची बा धुतल्याशिवाय नाही. धुतल्याशिवाय खरा रिपोर्ट कळत. आणि तो म्हणला मी पेलो. वाय पालथा जवा नळी घालून आणली ना. पोरीचा मॅसेज आला तरी त्यानं उचकला नाही. मरू द्या म्हणला नको करायचा. महिला म्हणलं महिला म्हणलं महाराज म्हणून नाही महाराज मरू द्या तिकडं. तुमचा मुलगा म्हणून माझं नववे वर्षाला एक वाक्य ऐकाल का आज? तुम्ही तर बोलायच्याच बंद नाही. महाराज म्हणून ऐकू नका. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो. माझं एक वाक्य ऐकायचं ऐकाल ऐकाल. एकच वाक्य सांगणार. देवाची पूजा करा नाही तर करू नका. पारायण करा नाही तर करू नका. पण तुमचा मुलगा म्हणून पाया पडून सांगतो. ईश्वरासारख्या सासू सासऱ्यांना मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा. हीच देवाची पूजा. मी म्हणणार नाही तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या आणि त्यांना चांगलं सांभाळा. एक वाक्य सांगू. देवाचा आशीर्वाद मिळेल तेव्हा मिळेल, पण ज्याच्या पाठीवर आईबापाचा आशीर्वाद आहे त्याला देवाच्या आशीर्वादाची गरजच पडत काही गरज नाही. आणि मग आणि आईबापांवर कादंबऱ्या नका काढू, कथा नका काढू, भाषणं नका करू. ही भाषणं करू करू तर आईबापांची किमती कमी झाल्या. आया जे निम्मे कीर्तनकार आईबापा बोला त्यात. आईबापांवर व्याख्यानं करू नका. त्यांना हसत ठेवायला शिका. हा आणि आता मुलींसाठी तीन वाक्य सांगतो. ऐकाल का पूर्ण ऐकाल ऐकाल. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज. नाही पोराला पाचचा पेन, पुरीला पन्नासचा. पुरी पोऱ्याचा बूट 200चा, पुरीचा 500चा. कारण ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. म्हणून महिला मंडळ पोरीनं ए पोरीनं तुम्हाला तीन वाक्य सांगतो ऐकाल ऐकाल. एक, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार डोक्यात आणायचा नाही. नाही लेट होत शिका भरपूर. याचं कारण सांगतो पोरीनो. दैवयोगाने सावित्रीबाई फुले जयंती म्हणून सांगतो. दैवयोगाने तुम्हाला त्या संध्या उपलब्ध झाल्यात त्या आपल्या आईवडिलांच्या वेळेस नव्हत्या. आपली आई शिकलीच असती पण त्यावेळेस वातावरण नव्हतं. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल आहे. जवळच्या जवळ शाळा आहे, शिकवणाऱ्यांची हौसही आहे आणि कौटुंबिक परिस्थिती आहे. पूर्ण तुम्ही सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करणार नाही. का माहिती का? तुमचे आईबाप सोडून तुम्हाला ह्या जगात कोणाचा आधार नाही. पूर्ण हे भाऊ बिऊ हे सगळे पत्रिकेत छापायचे. कोणाला काही घेणार नाही.
तुम्हाला वाटतं आमचा भाऊ ते राहू देतो भाऊ, त्याला फक्त आईच महत्वाची, काय माते. आणि दुसरं वाक्य सांगतो पूर्ण, तब्येत कमवा. एक विषयात मार्क कमी पडले तरी चालतील, पण पुरीला कराटे आले पाहिजे, पुरीला फायटिंग आलं पाहिजे, पुरीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला 2-3 शस्त्र वापरता आले पाहिजे. 7:30 वाजता जरी स्टँडवर उतरली ना, डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघीण आहे येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पुरीनो, तुम्ही एखाद्या जर कानपट्टी ठेवून दिली ना, 2 सापडायचे सुद्धा नाही, फक्त एखाद्या निवार ठेवून द्यायची. पण तुम्ही बावळात, आम्ही एका वर्गात होतो नाही, आम्ही एका वर्गात कोण मेले. मग पोरानो मिळेल तो व्यवसाय करा. अति एज्युकेशन सुद्धा सत्या चांगलं नाही. शिकणार कवर तुम्ही, 48 वर्ष इंजिनियर होत राहिला आणि 49 मी आला तू, मग कंट्रक्शन का तू स्मशानभूमीचं बांधितो का काय बांधित. 48 वर्ष नाही इंजिनियर झालं, 49 मी आलो. ती गारी गारी का ना, कुल्फी का ना, काम करा ना. ए मिळेल तो व्यवसाय करा. गायन आवडतं का प्रॅक्टिस करा. पखवादा आवडतो का रियाज करा. कीर्तन आवडतं का अभ्यास करा. अभ्यास आवडतो का शाळा आवडते का. MPSC द्या, UPSC द्या, 2-3 वेळा नापास होऊ द्या, 1 दिवस लाल दिवा मिळणार आहे. अभ्यास करा. नाही काय जमत का, गारी गारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, लोकांच्या कपड्याला इस्त्री करा, गाड्या पुरशा. नाही जमत पहिलवान व्हा. पहिलवान होणं सुद्धा जागतिक दर्जा आहे आज. हा कुस्त्या खेळा. नाहीच काय जमत जागा मोकळी करा. काय केलं ताण करत ना गाणी. एक खाटण मिकन दिवाण तू उलथूनच जा. काय तसायचा काय तास तू. मोबाईल मुळे तू घडी राहिला नाही, तुझी रेंज गेली. नुसताच झुलतोय तू डांबरीला. हे मोबाईल मुळे महाराज लोक बोलायचे बंद झाले. येड्या बाबळीत बसत येत एकटेच. एक तर लगवीला गेलो आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावा का नाही. काय करावं फार पागल. आणि हे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत ना, यांना निद्रा नाश नावाचा रोग आहे. यांना झोप नाही, झोपतीच नाही. खाटावर पडले ना आणि मग ते अश्लील वाक्य, अर्धले चित्र तेच डोक्यात घेऊन झोपत होते. निम्म्या रात्री गोधडी फाडली त्याला. गोधडीच फाडली हो निम्म्या रात्री. त्याच्या बापाला चक्कर आली, म्हणला परादिशी खाट मोडली. आज गोधडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडील तो. आता अशी चित्र. आणि एक कॅमेरे कॅमेरे जे असतात ना मला, हे आता हे कॅमेरे लावलेले आहेत ना, आता हे 2 तास कीर्तन ऐकून गेला सगळं. हे सगळं कीर्तन युट्यूबला नाही दाखवणार. माझ्या तोंडातलं एखादं वाक्य वाईट गेलं तेवढंच टाकणार. म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी नमुने. ही विचित्र मंडळी आहे मला. मी अजून युट्यूबचा 1 रुपया कमावला नाही. मला 1 रुपया सुद्धा नाही. मला कितीतरी लोक म्हणते महाराज तुमचा सेपरेट चॅनल काढा. आणि मला सेपरेट चॅनल सुद्धा चालू शकतो. चालू शकतो का नाही. पण मी म्हणतो चला जाऊ द्या, गरीब पोट भरित. हे आपल्याच पोट भरित आणि आपल्याच चढत येत अशी गंमत. यांना लाईक मिळतात भरपूर, भरपूर पैसे मिळतात. आणि मग हे काय करायचं महाराज, काही झालं का दाखवून द्यायचं. एकाने मला जेवताना फोटो काढला आणि मलाच नालायक म्हणजे म्हणजे अशी किती विचित्र. चांगलं आहे का हे. आणि पाया पडून सांगतो कधी विधानात ठेवा महाराज, आपला धर्म आपली माणसं ह्याच्याबद्दल कधी अपमान आपण सहन करू नये. आपल्याच लोकांची बदनामी आपण कशाला करायची. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर ती आपली शान आहे. काय म्हणते. आता हा बिचारा साई भंडारा ठेवणारा माणूस आहे,
बिचारे एवढा मोठा कार्यक्रम केलाय, काय झालं तर साई भक्त म्हणून आपली शान आहे ना, आहे का नाही? आपली जर भांडे घासणाऱ्याची मुलगी जर रेल्वेत का ऑफिसर होत असेल, स्वाभिमान आहे का नाही? आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा हो, आपल्या लोकांनी त्याची बदनामी करू नये, आणि ही लोक आमचंच ऐकतात, आमच्याच बदनाम्या करतात, आणि पैसे हे टाकी छोपे हे करू नये. इंदुरीकर बद्दल कोणीच असलील ट्युबा टाकू नये, काय मत आहे तुमचं? आमच्यातल्या चुका सांगा ना. उगाच बा दुसऱ्याचं पोट हे पण पावत नाही म्हणून आपलं कोणीकडे काही चालायचं, त्याला काय किंमत आहे? बरं, तुम्ही काही ठाकलं तरी माझ्या लोकल प्रेमावर लोकांचा परिणाम होणार नाही, काय माहिती तुमचं? माझ्यावर लोक जे प्रेम करतात ते करीतच राहणार का? मी त्यांच्या मुलासारखा आहे, ते प्रेम कमी होऊ शकत नाही. तुम्ही काही छापलं तरी, आता विचार करा महाराज, गाणे संपूर्ण कीर्तनाला 1.5 तास झालाय तरी लोक बसलेच का नाही? हे काही कार्यक्रम ठुला असतं तर बसले नसते. हे काय कीर्तनाची गिराय काय? हा माल फक्त आपणच सांभाळू शकतो. हा विनोद नाही ही काळाची. एक वाक्य सांगतो युट्यूब वाल्यांना, ए पुरी सुरी, आपल्या शिवाजी महाराजांबद्दल, आपल्या संभाजी महाराजांबद्दल, आपल्या तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या एखाद्या देवतेबद्दल, आपल्या एखाद्या राजाबद्दल एखादी क्लिप जर आली मोबाईलला, ती जागेवर डिलीट करी जा, फॉरवर्ड करू नका. यावर तुमचं मत काय? एखादी हलकटाने क्लिप टाकली, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाही, त्यांचा खून झाला, टाकू द्या त्याने, पण तुकाराम महाराज आपला बाप आहे आणि आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण ती क्लिप जागेवर डिलीट केली पाहिजे. आपले 2000-2000 ग्रुप आहेत आणि आपलीच मंडळी आपल्या धर्माचा प्रचार जास्त अपप्रचार करते, काय म्हणते? हा, डिलीट करून टाका ते, डिलीट. तुम्ही मला थोडंफार मानता का? नाही, तोंडावता हा मला माग पुढे जाऊ द्या. मग आता एखाद्याने उद्या क्लिप टाकली, इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? काय म्हणला तू? डिलीट करणार का फॉरवर्ड? करेक्ट. कीर्तन लागू पडलं बस. नाही, आपल्या धर्माबद्दल कधी टाकू नका. आपल्या आपल्या आई बहिणीबद्दल कधी टाकू नका, टाकू नका, चांगलं नाही ते. थोडीशी प्रसिद्धी वाटतं मग तुम्हाला, पण त्याचा फायदा चांगला नाही. मी आता जवळजवळ निम्या अर्धी बंद करीत आणलीत, लय तकली मो तरी मला कवडीचं स्वातंत्र्य नाही महाराज. अख्खं आयुष्य लोकांसाठी आहे. कोणच्या लग्नात नाही, कोणच्या दहाव्यात नाही, कोण बाळातीन झालं तपास नाही, कोण मियालं याचा तपास नाही. उठलो का एवढंच काम आहे, रोज 3. आता येतीस रही सकाळपासून, जवळ असलं तर चौथही गाडी तो. एका दिवसात 5-6 विक्रम आहे महाराज, आपला अंतर काढलं पाहिजे. 3 मी असं मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. महाराज म्हणत होते ते खरं आहे, तुम्ही सावध व्हा. ए राजकारणी लोक सुद्धा समाजावर लय विश्वास ठेवू नका. आता पहिल्यासारखे लोक राहिले नाही. तुम्हाला वाटतं आमच्या मागं कार्यकर्त्यांची टोळी आहे? भ्रम आहे तुम्हाला. कार्यकर्ते आता कामापुरतेच पक्षात आहेत. एखाद्या सरपंचाला एखाद्याने फोन केला 8:30 वाजता, अहो माझी मुलगी आजारी आहे. तो सरपंच बिचारा कामात होता, तो फक्त मला सकाळी पाहू, काय चूक झाली त्याची? बोलणारा काय म्हणतो माझ्या? कोणत्याशी बोलतो तू? 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो म्हणजे मी चुते होतो का? अरे मायामुळे सरपंच आहे तू, उद्या दुसऱ्या पक्षात. हे फुट्या लय झाले आणि त्याच्यात ह्या 2-4 महिन्यात पुढं राहिला, कोणच्यात गुस्सा हो हेच कळा ना. आता त्यांची डोकंच बंद झालं, गंमत आली 2 महिने हो, इकडं जावा का तिकडं या तो काय नव्हती. टेन्शन मध्ये मंडळी येते काही सुद्धा, आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून डोकंच बंद झालं त्यांचं, जावाच कुठं. आपण इकडं जावा आणि इकडंच बोंग्या व्हावा. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. काही काही पुढारी माणसं रात्री सगळे झोपल्या उठून बसतात, का त्यांची बायको म्हणली का झोप नाही सहज?
जानेवारी लागला का ग? ती म्हणली नवं वर्ष काय पोळ्याला लागत आहे का? जानेवारीच लागलाय. तो लगेच म्हणला जानेवारी लागला. दोनच राहिली. कुठं जाऊ गो मी? ती म्हणली नदीवर जा, तुम्ही कुठंच जाऊ नका. तुम्हाला जर झोपच येई ना. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये, पैसा झालाय मोकार आणि समाधान गेलंय बिघडून. झोपायच्या गोळ्या आहेत काही ना? गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. ही आमची शेतकऱ्याची बाई 10 मुळ्या उसाच्या तोडी ती 3 म्हशींचं दूध काढी ती, तिला सर्दी वैनो. याची बायको लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात घ्या, डोळ्याला अंधार आहे त्या. अग बाई तू जगती तरी का आला? दडत्याला मोकळं करी ना. तू ही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही मारा ना. समाधानच नाही मारा, समाधानच. 1 रुपया ए अर्धा लिटर दूध घेती ना ए आण नीट बस. अर्धा लिटर दूध घेती नोकरीवाल्याची बायको, अर्धा. पण 3 वेळा दुधावाल्याला दम देती. पण नाही ना, पण नाही ना, पण नाही ना. आणि मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही. पण नाही ना. आणि नवरा जेवायला बसला आणि डायनिंग टेबलवर पाणी घेऊन जाते. पाणी टाका, पाणी टाका. पाण्याचा वापर भरपूर करा, येड्यावाणी करू नका. पाणी कमी पडलं तर तुम्ही अखेरात मला आणि पाप्याला त्रास द्याल. पाणी टाका. दुधावाल्याला पाणी टाकू नको म्हणती, नवऱ्याला टाकून प्या म्हणती, म्हणजे काय करा? अरे ते शेतकरी सायकलीला किटली टांगून लोकांना म्हणते दूध घ्या. अरे कुणी घेईना? आणि दारूवाल्याला लोक उठवाय जाते, अरे झोपतो कवर. तुला काय धंद्याची गरज आहे का? नाही मला लघवीला वय ना थोडी दे. तू म्हणलं आंघोळ करू दे, आंघोळ नंतर कर, बुनी कर, बुनी. संपली माणसं. मला पोरण आमच्या टोळीत या, कोणच्या नादी लागू नका. कारण आता काळ बदललाय. पोलीस खातं ह्या 2-3 वर्षात इतकं खास झालंय. 80% जनता पोलिसांनी जागे वाढली. नाही ते दंगली करणं टपरे पेटवणं आज दिवस गेले. आता आता दंगली विंगलीच्या भानगडीत पडू नका. आता कायदा कडक झालाय. 80% जनता CC कॅमेऱ्यात येईल आणि 100% जनता मोबाईल मध्ये. जर क्लिप मध्ये कधी सापडला ना अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायचं नाही. भाऊ 3 महिने जामीन नाही, 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. हातानं झटे करू नका. आता विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. इतकी चांगली सुविधा झाल्यात आणि व्हायलाच. अजून 2 वर्षानं बायको जरी करायची ठरली पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. या अवलात कुठं गुतेले का? नाही फोडा सुपारी. गुतेले का? फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरगाच होऊ शकत नाही का? हा कायम तारखेला जाणार पोर होणार का? तुमच्यापैकी कोणी गुतेला असं दंगलीत तर त्याला विचारा ना कस काय. त्याला फक्त म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी. आमचे टोळीचे मेंबर व्हा, व्यसन विसन जरा कमी करा, विनोद द्या, मस्तपैकी कॅरियर घडवा, केस विस बारीक करा, अंग झाकून कपडे घाला, रात्रंदिवस कष्ट करा, MPSC द्या, UPSC द्या, नेट द्या, सेट द्या, मजा करा ना जीवनात. बायको मिळाल ना, बायको. आणि लोकांनी आता बाबा टाकायला मुली मिळत नाहीत, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली. लोकांनी खरं ठुले झाकून पूर्गी MBBS तिला MD पोरगा पाहिजे. 10वी 12वीला कोण खातं रे? ही अडपट नाही तर पूर्गी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे ठेवण घे तिला. तुले आता तर येते का 1.5 लाख? तू मोजायचं कवा? ईडी अवलाद नाही, बायको नाही. आता
रेंज गेली काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना, बायको नाही आता. आता तुम्ही असेच दिवस काढायचे. तुम्हाला आता एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणचा तरी फोटो ठेवणे, झोपायच टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही डबल. आणि मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही मिळाला तू. त्या मामाला किती एक आणि तुला भाऊ? तुम्ही दोघ आहे का? तू एकटाच आहे का? एक दोघ आहे का? हा भाऊ नाही का तुला? आहे का भाऊ? मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. त्या मामाला ऐक मुलगी किती आहे? एक आणि तुला भाऊ? एकच आहे का? त्या मामाला नाही तू झाला गोसाई. त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? एक आणि तुला भाऊ? दोन. वृद्धाश्रमाच्या शेजारी गोसाई आश्रम काढायची पाळी येणार. त्या मामाला ऐक मुलगी किती आहे? एक आणि त्या मामाला नाही दोन. त्या मामाला चार. त्या मामाला रे नाही एक. तुझ्या नाही कमा पाच. त्या मामाला रे नाही का मामाचंच लगीन झालं नाही मामाच मोकळा. सगळ्या लोकांना विचारलं तुकाराम महाराज ते नवीन सगळी दुःखी लोक तुकाराम महाराजांना विचारतात महाराज आम्हाला सुखाची गरज आहे. महाराज म्हणले देव आपला करून घ्या, बायका मुलाच्या लयन आधी लागू नका, पण एक काम करा ते